I am Sringari Hanumanth. Today we are going to learn how to use going to in a sentence. Vidyarthi Mitrao, going to he transformation madhe as simple so simple aahe grammar chapter aahe language study aahe. Going to म्हणजे एखादी गोष्ट करणार आहे असा अर्थ होतो. गोइंग टू हे आपण सिंपल फ्युचर टेन्स ऐवजी वापरलं जाते. फ्युचर ऍक्शन, फ्युचर नियरेस्ट फ्युचर ऍक्शन साठी आपण गोइंग टू ऍक्शन ही रचना वापरतो. किंवा फ्युचर प्री प्लॅन्ड ऍक्शन म्हणजे भविष्यातील पूर्वनियोजित घटना चा उल्लेख करण्यासाठी गोइंग टू ची रचना वापरली जाते. तर गोइंग टू इज इक्वल टू सोपं सोपं लक्षात कसं ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, सिंपल फ्युचर टेन्स किंवा शाल विल, शाल विल च्या ऐवजी गोइंग टू वापरायचे. सिंपल फ्युचर टेन्सच्या म्हणजे शाल विल. सिंपल फ्युचर टेन्सची रचना काय, सूत्र काय, एस प्लस शाल ऑब्लिक विल प्लस पी प्लस ओ आणि त्याऐवजी आपण वापरत असतो. म्हणजे गोइंग टू रचना वापरल्यानंतर वाक्याची रचना अशी होणार आहे, एस प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस गोइंग टू प्लस एम व्ही प्लस ओ प्लस ऍडव्हर्बियल फ्रेज. हा फर्स्ट एक्झाम्पल, वी विल लर्न द फर्स्ट पोयम टुडे असं म्हणलं आपण. वी विल लर्न द फर्स्ट पोयम टुडे. तर या फ्युचर टेन्स आहे, तर हे विल काढायचं आणि त्याऐवजी आपण काय वापरायचं, गोइंग टू. आणि गोइंग टूच्या पूर्वी टू बीचं वर्तमानकाळी रूप वापरायचं. वर्तमानकाळी रूप कोणती, एम इज आर, कर्त्याच्या वचनानुसार. ठीक आहे, कर्त्याच्या वी आहे म्हणून काय तर आर आहे. आणि इथं जर असेल आय असतं तर एम आल असतं. आय आय विल लर्न द फर्स्ट पोएम टुडे नसतं, आय एम गोइंग टू लर्न द फर्स्ट पोएम टुडे. जनरल फ्युचर जनरल प्रेझेंट टेन्स ऑफ टू बी पाहताना पाहिलेलं आहे तुम्ही, आय एम, वी आर, यू आर, इज, शी इज, इट इज, दे आर, त्याप्रमाणे आपण कर्त्याच्या वचनानुसार योग्य ते टू बीचं रूप वापरायचं आहे. नेक्स्ट, आय विल व्हिजिट महाबळेश्वर इन समर. हा हे विल विलच्या ऐवजी गोइंग टू आणि हे तर एम असल्यामुळं, सॉरी आय असल्यामुळं एम. आय एम गोइंग टू व्हिजिट महाबळेश्वर इन अ समर. इथं जर वी असत तर काय असत, आर. इथं सी असत तर इज. इथं ही असत तर इज. येथे दे असत तर दे विल व्हिजिट महाबळेश्वर इन समर. तर दे आर गोइंग टू व्हिजिट महाबळेश्वर इन समर म्हणजे कर्त्याच्या वचनानुसार योग्य ते टू बीचं रूप हे घ्यायचं. बाकी कुठलाही चेंज करायचा नाही. ही उदाहरण प्री प्लॅन्ड फ्युचर ऍक्शन, फ्युचर प्री प्लॅन्ड ऍक्शन ची उदाहरण पाहू. हा, द चीफ मिनिस्टर विल व्हिजिट सोलापूर इन द नेक्स्ट वीक. नियोजित दौरा ठरलेला आहे चीफ मिनिस्टरचा. आणि म्हणून तर फ्युचर टेन्स ऐवजी आपण काय वापरलंय, गोइंग टू. आणि चीफ मिनिस्टर बद्दल प्रोनाऊन ही म्हणून आलं इज. द चीफ मिनिस्टर इज गोइंग टू व्हिजिट सोलापूर इन द नेक्स्ट वीक. नेक्स्ट, द जीई एक्झाम विल स्टार्ट ऑन द फर्स्ट सप्टेंबर. तर काय आहे, प्लॅनड ऍक्शन आहे, नियोजित ठरलेली घटना आहे. म्हणून इथं विलच्या ऐवजी आपण गोइंग टू घेतलं आणि जी एक्झाम बद्दल प्रोनाऊन इट म्हणून इथं इट काय इट आहे म्हणून टू बीचं रूप इज घेतलेलं आहे. आपल्याला टू बीचं रूप योग्य घेता आलं पाहिजे. नेक्स्ट, विल दे सिंग इन हिंदी. हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये सुद्धा जर आपल्याला टू गोइंग टू ची रचना वापरायची असेल तर साधा ट्रिक्स आहे विद्यार्थी मित्रो. प्रथम त्याचं सिंपल सेंटेन्स करायचं, असर्टिव्ह सेंटेन्स करायचं. सिंपल मीन्स असर्टिव्ह करायचं.
असर्टिव मध्ये गोइंग टू ची रचना वापरायची, त्याचं इंटरोगेटिव्ह करायचं. त्या पहिल्या दोन स्टेप मनातल्या मनात करायच्या. पहा, दे विल दे सिंग इन हिंदी, काय झालं इंटरोगेटिव्ह, म्हणजे हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, ह्याच आपण म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स, किंवा आपण याला म्हणतो काय असर्टिव्ह सेंटेन्स, का तो होतोय बघा, त्याला आपण काळातल्या प्रमाणित करायचं, त्याला क्रियापदाला सुरुवातीला सुरुवातीला घेतलेलं आहे तिथं त्याला कर्त्यानंतर घ्यायचं. दे विल सिंग इन अ हिंदी, दे विल, आणि याच्या ऐवजी मग दे तिथं विलच्या ऐवजी गोइंग टू, आणि ते असल्यामुळं आर, दे आर गोइंग टू सिंग इन अ हिंदी, आणि याचं इंटरोगेटिव्ह करायचं, तो काळातल्या प्रमाणे नियम, ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब पुढे आणायचं, मागे प्रश्नचिन्ह द्यायचं. तसंच आर दे गोइंग टू सिंग इन अ हिंदी. तर असे सिम्पलेस्ट अगदी लँग्वेज स्टडी मधला चॅप्टर आहे ट्रान्सफॉर्मेशन मधला. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतरांना फॉरवर्ड करा, लाईक करा, कमेंट्स करा. थँक्यू व्हेरी मच.